तांब्या पितळाची भांडी चुटकीशी चकाचक होतील। चार ट्रिक्स, नवी कोरी दिसतील पूजेची भांडी। नमस्कार, आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनल वर आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पूजेच्या तांब्या पितळांची भांडी स्वच्छ करण्याच्या ट्रिक्स जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। भारतीय संस्कृती सण उत्सवांनी परिपूर्ण आहे। सण उत्सवाच्या काळात तांब्या पितळाची भांडी स्वच्छ केली जातात। देवपूजेसाठी तांब्या पितळाच्या भांड्यांना खास महत्व असते। खास प्रसंगांना ही भांडी आवर्जून वापरली जातात। पण तांब्यांची भांडी स्वच्छ करायचं म्हणजे एक मोठं टेन्शन असतं। साधा साबण आणि पाण्याने आपण ही भांडी स्वच्छ केली तर हे डाग निघत नाहीत आणि अधिकच खराब दिसू लागतात। चला तर देवाची भांडी स्वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहूया। बेसन। सगळ्यात आधी एका भांड्यात 3 चमचे बेसनाचं पीठ घ्या। त्यात 1 चमचा मीठ, 3 चमचे दही, 1 चमचा लिंबाचा रस घाला। हे मिश्रण हाताने किंवा ब्रशच्या साह्याने तांब्याच्या भांड्यावर लावा। 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवा। नंतर टिश्यू पेपरने भांडं व्यवस्थित स्वच्छ करून घ्या। नंतर तुम्ही पाण्याने स्वच्छ करू शकता। हा सोपा उपाय तुमचं काम अधिक सोपं करेल। बेकिंग सोडा। पितळाची भांडी चमकवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता। यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा घ्या, त्यात लिंबाचा रस मिसळा। ही पेस्ट पितळाच्या भांड्यांना आणि मूर्तींना लावून घ्या। यानंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। यामुळे पितळाच्या मूर्ती नव्यासारख्या चमकतील। व्हिनेगर। पितळाची, तांब्याची भांडी आणि मूर्तीचा काळेपणा दूर करण्यासाठी सगळ्यात आधी व्हिनेगरचा वापर करा। मिठाचा स्प्रे वापरून नंतर गरम पाण्याने व्यवस्थित धुवा। यामुळे भांड्यांचा काळेपणा दूर होईल। चिंच। पितळाची भांडी चमकवण्यासाठी तुम्ही चिंचेचा गर वापरू शकता। चिंच गरम पाण्यात काही वेळासाठी भिजवून ठेवा। नंतर 15 मिनिटांनंतर चिंच व्यवस्थित मॅश करून पल्प काढून घ्या। पल्प स्क्रब प्रमाणे भांड्यावर रगडा। यामुळे भांडी चमकण्यास मदत होईल। बेकिंग सोड्याने चमकवा तांबे पितळाची भांडी। तांबे पितळाची भांडी चमकवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता। यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा घ्या, त्यात लिंबाचा रस मिसळा। ही पेस्ट तांबे पितळाच्या भांड्यांना आणि मूर्तींना लावा। नंतर गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्या। या उपायाने पितळाच्या मूर्ती नव्यासारख्या दिसू लागतील। कढीपत्त्याची पानं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही काळी पडतायत? दीर्घकाळ साठवण्यासाठी वापरा हे सोपे उपाय। जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय 2K क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।